नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बिग न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल तेरा हजार पदासाठी नवीन जाहिरात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही बातमी एका न्यूजपेपरमध्ये छापून आलेली आहे आणि या न्यूजपेपरला संजीव कुमार जे पोलीस उपमहासंचालक आहेत मुंबई यांनी ही बातमी दिलेली आहे त्यामुळे या बातमीमध्ये नक्कीच काहीतरी दम असणार आहे तर या व्हिडिओची शेवटपर्यंत मी नक्की पहा पूर्ण डिटेल मी तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि यामध्ये त्यांनी काही चेंजेससुद्धा करणार आहेत पोलीस भरतीच्या पेपरमध्ये म्हणजे ते त्यांची जे पोलीस भरतीची प्रक्रिया असते त्यामध्ये त्यांनी काही चेंजेससुद्धा केलेले आहेत तर ते चेंजेस सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत तर व्हिडीओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेल ती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा हा व्हिडिओ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तसेच तुमच्याकडे असलेल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती आणि इतर सोशल मीडियावरती नक्की शेअर करा जेणेकरून ही बातमी त्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पोलीस भरतीत प्रथम मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे आणि ही जी भरती आहे ती तब्बल तेरा हजार पदाची भरती असणार आहे डिसेंबर नंतर ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे चला तर पाहू पूर्ण डिटेलमध्ये ही माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्याच्या पोलीस दलामध्ये भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आलेला आहे सध्या सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया ही शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवाराचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जे उमेदवार आहेत त्यांना मोठा फायदा होणार आहे गृह विभागात जवळपास साडेपाच ते सहा हजार पोलीस कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात कोरोना काळात काही कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारावरती वचक ठेवण्यासाठी गृह विभागातील संपूर्णपणे भरणे आवश्यक आहे राज्यात महिलावरती अत्याचाराच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे या पार्श्वभूमीवरती दोन हजार वीस व दोन हजार एकवीस या दोन वर्षातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया एकत्रितपणे राबवल्या जाणार आहे सध्या दोन हजार एकोणीसमधील साडेपाच हजार पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे या पदभरतीत सुरुवातीला उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरू झालेल्या आहेत दरम्यान बऱ्याच वेळा अनेक उमेदवार मैदानी चाचणीत खूप पुढे असतात परंतु लेखी परीक्षेमध्ये मागे पडतात त्यात विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवाराची संख्या मोठ्या प्रमाणात असते यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरतीच्या नियमात बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता त्याची अंमलबजावणी आता यापुढील भरतीपासून केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदक मुंबई यांच्या कार्यालयामार्फत दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात संजीव कुमार आप्पा पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदकी मुंबई यांनी काय माहिती दिली ते दे आता पाहूत दोन दोन हजार वीस व दोन हजार एकवीस या दोन वर्षात जवळपास तेरा हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याचं नियोजन सध्या सुरू आहे बिंदू नामावली अंतिम केल्या जात असून शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर ही भरती प्रक्रिया पूर्णपणे चालू होईल तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षामध्ये जितकीही पदे रिक्त आहेत रिक्त झालेली आहेत किंवा ते भरल्या जाणार आहेत याची सर्वांची बिंदू नामावलीत सुद्धा तयार करण्याचं काम सुरू आहे ही बिंदू नामावली तयार झाल्यानंतर याची जी रिपोर्ट असते ते राज्य सरकारकडे पाठवल्या जाते गृह विभागाकडे पाठवल्या जाते त्यांची मंजुरी भेटली की लगेच भरती प्रक्रिया सुरू होत असते तर ही जी बिंदू नामावली आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे या महिन्यात ती बिंदू नमावली तयार होऊन पुढच्या महिन्यात त्यावरती अंतिम निर्णय येऊ शकतो आणि डिसेंबर अखेर किंवा जानेवारीमध्ये तुमची भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि याची सुरुवातीला प्रथम ग्राउंड होणार आहे म्हणजे लेखी परीक्षा न घेता आधी तुमची शारीरिक चाचणी घेतल्या जाणार आहे तर तुम्ही नक्कीच तयारीला सुरू करू शकता त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने नवीन बदलसुद्धा केलेला आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आतापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच मैदानी चाचणी घेतल्या जात होती त्यामुळे मैदानी चाचणीमध्ये हुशार असणारे विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर पडल्या जात होती म्हणजे आपोआप बाहेर पडल्या जात होती पुस्तकी ज्ञानामध्ये पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे तरीही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामध्ये अनेक उमेदवाराची छाती उंची कमी असलेली असाय त्या असायची त्यामुळे आता सर्वप्रथम मैदानी चाचणी होणार असून त्यात जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांचा आता फायदा होणार आहे तर या नवीन नियमामुळे लेखित हुशार पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे त्यामुळे जे उमेदवार सुरुवातीला मैदानी चाचणीची चांगल्या पद्धतीने तयार करतील त्यांचं आता नक्कीच सलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे कारण की पूर्वी लेखी परीक्षा पहिली घेत जात होती आता ही मैदानी चाचणी आधी घेतल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही मैदानी चाचणीमध्ये आउट ऑफ जर मारले तर तुम्हाला लेखी पेपर सोपा जाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल आणि ही जी भरती प्रक्रिया ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने द्यावी लागेल विद्यार्थी मित्र लेखी परीक्षेसाठी मी प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकासुद्धा मी घेतलेल्या आहेत त्यामध्ये काही वन ऑनलाईनवर प्रश्न असतील काही सर्व प्रश्नपत्रिका असतील काही आधीच झालेले प्रश्नपत्रिका असतील तर तेच थोडेवर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी भेटून जाईल किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा पाहू शकता तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा काही अडचण आल्यास तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता आणि भविष्यकाळामध्ये मी जशी याची भरती प्रक्रिया सुरू होईल त्यावरतीसुद्धा मी तुम्हाला टेस्ट सिरीज चालू करेल आणि ते पूर्णपणे मोफत पद्धतीने असतील त्यासाठी तुमच्याकडून एकही रुपया घेतल्या जाणार नाही त्यामुळे तुम्ही लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे टेस्ट सिरीज सुरू करणार आहे मी जशी त्याबद्दल काय अनाऊन्समेंट होईल भरती प्रक्रियेची जाहिराती किंवा डिपार्टमेंट काय घोषित करेल तर तेव्हा मी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज नक्की सुरू करेल तर ते सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मी त्यांना जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करायचं आहे चला तर लगेच शेअर करून टाका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र